सबस्क्राइब करा एज्युकेशन मास्टर चॅनेलला आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी गणित प्रकरण पहिले भूमिती मूलभूत संबोध याचा अभ्यास करणार आहोत तर चला मग सुरू करूया बिंदू अतिशय टोकदार पेन किंवा पेन्सिलने कागदावर काढलेले लहानसे टिंब म्हणजे बिंदू होय बिंदूला नाव देता येते बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात उदाहरणार्थ शेजारील आकृतीत बिंदू पी बिंदू ए व बिंदू टी दाखवले आहेत रेषा कागदावर ए व बी असे दोन बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा आपल्याला ए बी ही, ही रेग मिळते ही रेग कागदावर जेवढी आहे तेवढी दोन्ही दिशेंना वाढवता येईल का तर रेषेची व्याख्या जी रेग दोन्ही बाजूंना अमर्यादित वाढवता येईल अशा आकृतीला रेषा म्हणतात अशी रेषा कागदावर दाखवताना दोन्ही बाजूंना अमर्यादा आहे हे दाखवण्यासाठी बाणाचे चिन्ह दाखवतात आपण काढलेली पहिली रेग ए बी ए पासून बी पर्यंत होती रेषाखंड रेषाखंड म्हणजेच रेषा आणि खंड तर खंड म्हणजे तुकडा रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात त्यांना अंत्यबिंदू असे म्हणतात ए आणि बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत ये का क्यूं -क्यूंगा क्यूंगा क्यूंगा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही बिंदूच्या सहाय्याने दाखवली जाते इथे रेषा एल दाखवली आहे तिचे रेषा पी क्यू किंवा क्यू पी असे नाव लिहितात किरण एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो अशा आकृतीला किरण असे म्हणतात येथे आकृतीमध्ये पी हा आरंभ बिंदू आहे क्यूच्या दिशेने किरण अमर्यादा आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे आता या आकृतीचे वाचन किरण पी क्यू असे करतात एक रेषेय बिंदू एक रेषीय बिंदू म्हणजेच एका रेषेवरील बिंदू दोन किंवा अधिक बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते अशा बिंदूंना एक रेषे बिंदू असे म्हणतात प्रतल सपाट पृष्ठभागाला गणितीय भाषेत प्रतल असे म्हणतात शेजारील आकृतीत प्रतलाचे नाव यच आहे या प्रतलाची आकृती मर्यादित असली तरी प्रतल हा चोही बाजूंना अमर्यादा असतो प्रतल सर्व दिशांना अमर्यादा आहे हे, हे बाणाने दाखवले जाते अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत समांतर रेषा एकाच प्रतालात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात या रेषा कितीही दोन्ही बाजूंना वाढवल्या तरी त्या छेदत नाहीत त्यासाठी शेजारील आकृती पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद